शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंत विश्वासू नाशिक मनपा प्रशासनावर वचक निर्माण करणारे कर्तव्यदक्ष माजी महापौर दशरथप्पा पाटील यांचा वाढदिवस रविवारी शहर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त संदेश देताना लोकसभा निवडणूक लढण्याचा दशरथ पाटील यांनी शंखनाद केलाय. नाशिक मनपा प्रशासनावर वचक निर्माण करून आपल्या कार्यशैलीतून नाशिक शहराचा चौफेर विकास साधणारे माजी महापौर दशरथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या वाढदिवसानिमित्त रविवारी सकाळी सोमेश्वरला महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करण्यात आला. हनुमान मंदिरात आरती करून शंखनाद करण्यात आला. सामाजिक राजकीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. सातपूर जलतरण तलाव या ठिकाणी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन प्रेम पाटील आणि महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी या स्पर्धेमध्ये 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्यांना माजी महापौर दशरथ पाटील यांच्या हस्ते सायकल आणि भरघोस बक्षिसं वाटप करण्यात आले. यावेळी श्रीहरी सोनकांबळे, विनय निंबाळते, विकास भडांगे, घनश्याम कुवर, शंकर पाटील, संजय पाटील, शिल्पा देशमुख, सविता शिंदे, माया जगताप हे यावेळी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त श्रीकृष्ण मंदिर शिवाजीनगर इथं सायंकाळी अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण मंदिरामध्ये पुष्पहार अर्पण करून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी सिन्नरला शाहिरी स्वप्नील ठोंबरे यांच्या शिवगर्जना या शाहिरीच्या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी विविध पोवाडे सादर केले. अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त संदेश दिवसाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नाशिकच्या राजकारणात वेगळी दिशा देण्यासाठी शहर आणि जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी येणाऱ्या 2024 लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं सूतवाच या निमित्तानं दशरथ पाटील यांनी केलं असून आपल्या भाषणातून त्यांनी अनेकांचा समाचार घेतला. आज फक्त संदेश दिवस घेण्याचं कारण एकच आहे, विकासासाठी दशरथ पाटलाचा दाखला कमी नाही. माझा हिशोब घ्यायचा 2000 त्या 3 वर्षातला सगळ्यांचा हिशोब द्यायचा. आणि म्हणून ते जे म्हणतात का त्या 2004 मध्ये काठावर न गेलेली निवडणूक, 7000 मतांनी हरलेली निवडणूक, मला बाळासाहेब ठाकरेंचा जाहीर सांगायचे. टाइम्स ऑफ इंडियाला बातमी छापून आली ते माझ्याकडे कात्रण आहे. मला फोन आला, राज्यसभा तुला दिल्या जाणार, तू सगळ्यात कमी मताने हरलेला महाराष्ट्रातला माझ्या शिवसेनेचा उमेदवार आहे, तुला राज्यसभा देतो. 2014 मध्ये मग तो भागवा पुन्हा घरात ठेवला, मग वरात निघाली खताळे पाटील कुठे कुठे निघाली, दिल्ली मार्गे हत्तीवरती, कुठे निघाली हत्तीवरती. मत किती घेतले असेल हो, अशी जिरवली 14000 मत मिळाली. 14000 ह्या जो गोंबाट आहे, सांगायचं दिल्लीच आणि लढवायचं गल्लीच, भावनिक खेळ केलं जायचा भावनिक. आणि यावेळेस दिल्ली सोडणार नाही तात्या, आणि गल्ली प्रेमला सोडून देणार नाही, प्रेम तुमच्यासाठी दी. आणि ते जे पंकज जी भाषा आहे ती थांबवण्याची, ती संपली. आणि राहिला प्रश्न लोकसभेचं, तुम्ही घोषणा करणार की नाही, मी सांगितलं लोक म्हणताय थांबू नका, मी सांगतोय थांबणार नाही. मी काय सांगतोय नारायण, थांबणार नाही. पण मला जे फोन आले आज, मला जे मेसेज आले, जे पक्षांचे फोन आले, त्या सगळ्या पक्षांचेच होते. मला सगळ्या राजकीय पक्षांचे, पण कोणाचे, जमिनीवरच्या कार्यकर्त्यांचे. त्यात काही आमदारांचे फोन आहे, काही पदाधिकाऱ्यांचे आहे, पण सामान्य माणसाचं मत आहे. मी जरी आमच्या पक्षात असलो आणि तुम्ही जर निर्णय घेतला, जाहीर मी तुमच्या निवडणुकीमध्ये काम करेल, असे मला फोन आणि टेक्स्ट मेसेज आणि संदेश आले. त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं आहे का उद्धवजींशी बोला, मला काहीच अडचण नाहीये. सगळ्यांचं म्हणणं आहे बीजेपीशी बोला, मला काहीच अडचण नाहीये. कारण मी शिवसेना भारतीय जनता पार्टीचा महापौर होतो, 40 मतं शिवसेनेची होती आणि 20 मतं बीजेपीची होती. मला गोपीनाथ मुंडे साहेब आणि त्यावेळेस बंडपंत जोशी शहर अध्यक्ष होते, कोरं पत्र दिलं होतं, कोरं मला दशरथ पाटलासाठी. आमचा पक्ष पूर्णपणे सहमत आहे आणि ते कोरं पत्र मला दिलं बीजेपीने. आणि मी बीजेपीचा शिवसेनेचा
खानदानी सभासद आहे तेवढा काळजी करू नका। आणि म्हणून या सगळ्या भूमिकेमध्ये आपण आज संदेश दिवसाने विकासाच्या दृष्टीने पावलं आपली पूर्वी होती, कारण की मी जे असं म्हणालो बाहेर पक्षाला एक पद नाही, जसं महापालिका तिथे दणकण घाबरती तसं तुमचं त्यावेळेस तुम्हाला वजन लागत नव्हतं, आता कुठेही वजन लागतं। अहो नाशिक शहरात तर काही बिल्डर म्हणतात फ्लॅट मोजले जातात, दादा फ्लॅट हे सगळे खोखो खेळा। तुम्ही आज एका आवाजावर आलात, उपाशी तापाशी बसलात, न तुमच्या हातावरती सत्यनारायणचा 1.25 किलोचा प्रसाद भी दिला नाही तरी येऊन बसलात, हा खोखो मला माहितीये। कारण छत्रपती शिवाजीनगर जाधव हे इकडे आहे। यावेळी महाराष्ट्र बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले आणि दशरथ अप्पा पाटील यांचा पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या। आपांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल प्रथम मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आप्पा आणि त्यांचे सहकारी सन्माननीय व्यासपीठ यांचं पण स्वागत करतो। तसेच आप्पांची महापौर पदाची कारकीर्द याच्यावर बोलायचं ठरलं तर त्यावेळेस आम्ही म्हणजे आप्पांचे आत्ता जरी नाते संबंध झाले असतील तेव्हा संबंध नसताना सुद्धा त्यांची ख्याती मी पूर्ण महाराष्ट्रात द्राक्ष बागायतदार संघात काम करत असताना दुसऱ्या जिल्ह्यातले लोक आम्हाला विचारायचे का तुमचे नाशिकचे महापौर आणि कुंभमेळ्यामध्ये त्यांनी केलेलं काम इतकं चांगलं काम ते पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं काम आप्पांचं होतं। आणि सगळ्यात मोठा चर्चेचा विषय काय असायचा, कुंभमेळ्यामधून शासनाचे आलेले पैसे जेवढे होतील तेवढेच खर्च केले आणि उरलेला निधी आप्पा तुम्ही परत दिलेला आहे, हे पूर्ण महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे। त्याचं कारण असं आहे, एखाद्या महापौराच्या हातामध्ये जर शासनाचा पैसा पडला किंवा राजकारणाच्या हातात पडला तो परत जाऊन देतो का कधी? नाही जाऊन देत। तर आप्पाने ते एक उदाहरण दिलं का बघा मी तर जेवढाच खर्च झाला तेवढा ठेवला बाकीचा परत गेला, त्याच्यामुळे काही आप्पा तुमच्या ह्या भूमिकेमुळे तुमचे काही सहकारी किंवा राजकारणी लोक दुखावले पण असतील ते निश्चितच त्या तो एक विषय पूर्ण राज्यामध्ये आप्पा तुम्ही गाजवलेला होता। तुम्ही नाशिक नगरीचा जो विकास केला, तुम्ही विकास करत असताना तुम्ही सकाळी किती वाजता त्या नाशिक नगरीमध्ये कुठे हजर असायचे, जसे आज अजितदादा आणि अजितदादा केव्हा उठून निघता अधिकाऱ्यांना सुद्धा पळापळ होती, तशी आप्पा पळापळ करायचे सगळ्या अधिकाऱ्यांची, इतकं झोकून देऊन आप्पांनी काम केलेलं होतं, इतका मोठा विकास त्यावेळी केलेला आहे, ती कारकीर्द आजही कोणी विसरत नाही। जे जुने जाणते लोक आहेत ते आजही आप्पांची कुठे आठवण काढतात। मी जेव्हा जेव्हा कुठल्या कार्यक्रमात बरोबर असतो तेव्हा तेव्हा आप्पांना ते विचारता आवर्जून का आप्पा तुम्ही का बाजूला गेले राजकारणापासून, महापौराच्या काळामध्ये तुम्ही हे केलं ते केलं त्या आठवणी अजूनही परत कोणी काम केलेलं नाही असे कामं ते मी केले। अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी दशरथ पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केल्याचं यावेळी पाहायला मिळालं। कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ वकील बाळासाहेब वाजे, माजी सभापती माणिकतात्या बोरस्ते, महाराष्ट्र बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले, प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर गोडसे, माजी उद्यान निरीक्षक वसंतराव मोगल, माजी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील, युवा उद्योजक प्रेम पाटील, माजी सरपंच पी के जाधव, उद्योजक दिलीप गिरासे, डॉक्टर प्रितेश मोगल, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, समाजसेविका सविता गायकर, भागुजी पाटील, निवृत्ती पाटील, प्रकाश पाटील, सुभाष घोलप, अभिजित गोधडे, जितू केदार, शंकर पाटील, नितीन पाटील, रोहित पाटील आणि हरिपाठ मित्रमंडळ, गंगापूर गाव आणि शिवाजीनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।